नमस्कार, मी ज्ञानदा कदम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं आणि पराक्रमानं पावन झालेला महाराष्ट्र आज राजेंच्या पुतळ्यावरनं रंगलेल्या राजकारणामध्ये अडकलाय। राजकोट किल्ल्यावरची राजकीय हाणामारी ते छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या पुतळ्याची कहाणी, याचा आढावा आज आपल्याला बुलेटिनमध्ये घ्यायचा आहे। तर ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक सदानंद मोरे सरांशी एक्सक्लुझिव्ह संवादही आपण साधणार आहोत। सुरुवात करूया आजच्या आपल्या बुलेटिनला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमींमध्ये हळहळ, राजकारण्यांच्या राजकारणानं मात्र लाज आणली। राजकोटवर कोसळलेल्या पुतळ्याच्या पाहणीवेळी राजकीय राडा, ठाकरेंचे शिवसैनिक आणि राणी समर्थकांमध्ये हाणामारी। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांवरनं महाराष्ट्रात होणाऱ्या राजकारणाचा इतिहास काय? ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे सरांशी खास संवाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या पुतळ्याची कहाणी, 107 वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाश झोत। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अवघ्या देशाचं आराध्य दैवत, या दैवताच्या पुतळ्यासोबत महाराष्ट्रात जे घडलं ते शर्मेनं माना खाली घालायला लावणारं होतं, पण त्याहीपेक्षा वेदनादायी चित्र महाराष्ट्रानं आज अनुभवलं। पुतळा कोसळण्याचा निषेध नोंदवण्यासाठी गेलेले सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आणि इथे राजकीय राडा झाला। हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची राजधानी म्हणजे मालवणचा किल्ला, राजकोट किल्ल्यातला पुतळा कोसळल्यानंतरची दृश्य जितकी वेदनादायी होती त्यापेक्षा जास्त हतबलता आजच्या राजकीय गोंधळानंतर शिवप्रेमींच्या मनात निर्माण झाली। शिवरायांच्या प्रभावामुळे पावन झालेल्या परिसरात राजकीय आरोप प्रत्यारोपांनी गाठलेली खालची पातळी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनाला अस्वस्थ करणारी होती। सत्ताधाऱ्यांचा हा मोर्चा होता, मोर्चामध्ये काही चिंतेचोर समोरून आले, श्रावण हा मोडी होता, शिष्यातील कोणत्या पण चांगले असतात त्यांच्या जाऊ नये त्यांच्या जास्ती लक्ष देत करण्याची घाण आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं त्याच्यावर करतो आपण कधी लक्ष देत नाही। त्या मोर्चाच्या मध्ये मोदी शहांचे दलाल आणि काही शिवद्रोही हे रस्ता अडून बसलेत, हे शिवद्रोही आहेत। जे कारण सांगितलं जाते की महाराजांचा पुतळा हा वाऱ्याने पडला, हे मुळामध्ये कारण अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणार आहे। ठाकरेंकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो, काय म्हणजे चांगल्या भाषेची अपेक्षा, शिवद्रोही आहे मला त्याला सांगावं असं वाटतं। शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो। तर छत्रपती शिवरायांनी 1664 साली उभा केलेला, गेली 350 वर्ष ऊन वारा पाऊस आणि सागराच्या प्रचंड लाटा झेलणारा सिंधुदुर्गचा किल्ला आज भक्कमपणे उभा आहे। पण आज आधुनिक विज्ञानाच्या सहाय्यानं उभा केलेला शिवरायांचा पुतळा एक पावसाळाही का झेलू शकला नाही, हा प्रश्न प्रत्येक सच्च्या शिवप्रेमीला वेदना देतोय। नौदलाने उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 7-8 महिन्यात कोसळला। खरं म्हणजे तो पुतळा केवळ कोसळला नाही, तर पुतळा कोसळल्यानंतर महाराजांच्या देहाची विटंबना झाली।
तुटलेला हात, तुटलेला पाय, तुटलेला देह हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिवभक्तांना भगवत नव्हतं. आज आठवण आली तरी भावना कालवाकाला होते. खरं म्हणजे पडलेला पुतळा पुन्हा उभा राहील, पण भावनांचा चुराडा झाला त्याचं काय. तर छत्रपती शिवरायांइतकं उदारमतवादी नेतृत्व नाही. 18 पगड जातींना सामावून घेत स्वराज्य निर्माण करणारे शिवरायांसारखे दुसरे राजे नाही. महाराजांनी ना कधी जातपात मानली, ना माणसा माणसात भेद केला. पण आज दुर्दैवानं महाराजांच्या पुतळ्यावरनं रंगलेलं राजकारण आणि सोशल मीडियावरती या घटनेला दिला जाणारा जातीय रंग अस्वस्थ करतो. प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज स्वार्थापोटी हवेत, कोणाला निवडणुका जिंकण्यासाठी हवेत, कोणाला जाती धर्मामध्ये दुरी निर्माण करण्यासाठी हवेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व्यापक होते हे सांगण्यासाठी मात्र कोणताही पक्ष खऱ्या अर्थानं पुढे येत नाही याचं मनस्वी वाईट वाटतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ पूजनाचा विषय होता कामा नये, तो आचरणाचा विषय व्हावा, तोच छत्रपतींचा महाराष्ट्र शोभेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी बांधलेले गडकिल्ले त्यांच्या पराक्रमाच्या पाऊल खुणा आहेत. त्या वारशाची जपणूक करण्याचं सोडून महाराजांच्या नावानं राजकीय मायलेज घेण्यासाठी त्यांच्या पुतळ्यांचं, स्मारकांचं राजकारण करणं योग्य नसल्याची भावना आज व्यक्त होते. महाराजांचा पराक्रम, त्यांची शिकवण आभाळा एवढी आहे. महाराजांचं व्यक्तिमत्व या स्मारकांच्या, पुतळ्यांच्या भव्यते पलीकडचं आहे. महाराजांच्या दूरदृष्टीसमोर, द्रष्टेपणासमोर आपण किती खुजे आहोत याचा एक प्रकारे प्रत्यय मालवणच्या घटनेतून आपल्याला दिसून येतो. इतिहासामध्ये इतका मोठा पुतळा कधी पडलेला आहे किंवा छोटाही मला तरी माहीत नाही की पुतळा कुठेतरी पडलेला आहे आणि त्याचे एवढे तुकडे झालेले आहेत. अहो, मेटल असे तुकडे होतच नाहीत विखुरले, ते खापर फुटल्यासारखे सगळे तुकडे पडलेले आहेत. ते मेटलही कुठल्या दर्जाचा वापरलेलं आहे, मेटल तपासणीही केली जाते मेटल कुठलं वापरलेलं आहे. तिथे गन मेटलच वापरलं पाहिजे, पंचधातूच वापरलं पाहिजे. हे राजकारण आहे आणि राजकारणावर मी तरी कधी बोलत नाही, कारण हे आपल्या सोयीचंच बोलत असतात. आणि आज देशातच नव्हे तर जगभरात छत्रपती शिवरायांचे अनेक पुतळे दिमाखात उभे आहेत. 1928 साली पुण्यामध्ये महाराजांचा जगातला पहिला पुतळा उभारला गेला. 4 वर्षांनी त्याला 100 वर्ष पूर्ण होते. महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या प्रतापगडावरही शिवरायांचा एक अश्वारूढ पुतळा आहे. 1957 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं. गेली 67 वर्ष हा पुतळा दिमाखात उभा आहे प्रतापगडावर. मुळात हे पुतळे ज्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात, त्या शिवरायांनी दुर्गम डोंगरांवर, समुद्रात परकीय आक्रमण परतवून लावण्यासाठी, हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी जे गड किल्ले, जलदुर्ग बांधले, ते आजही जसेच्या तसे उभे आहेत. त्यांच्या पराक्रमाचा एक इतिहास बनून, म्हणूनच जेव्हा महाराजांच्या कृत्रिमरित्या तयार केलेल्या स्मारकांवरनं राजकारणाचे खेळ रंगवले जातात, तेव्हा खऱ्या शिवप्रेमींसाठी ती घटना प्रचंड वेदनादायी ठरते. तर छत्रपती शिवरायांच्या या कोसळलेल्या पुतळ्यावरनं बराच वाद रंगतोय, राजकारण रंगू लागलेलं आहे आणि हे सगळं काही शिवप्रेमींसाठी अत्यंत वेदनादायी ठरत आहे. याच वादाबद्दल आणि घटनेबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सध्या ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे सर. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. सर, सध्या महाराजांच्या पुतळ्यावरनं जे राजकारण होत आहे ते खूप दुर्दैवी म्हणावं लागत आहे, पण महाराष्ट्रात याआधीसुद्धा महाराजांच्या पुतळ्यावरनं राजकीय वाद रंगल्याच्या काही घटना तुम्हाला सांगता येतील का? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला असाच एक प्रश्न उद्भवला, तो कोणता, की आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना संयुक्त म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र राज्य भाषावर पाहिजे होतं. ते द्यायला काही केंद्र सरकार तयार नव्हतं, नेहरूंचं सरकार होतं, काँग्रेसचं. आणि मग त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीची फार मोठी चळवळ झाली, काँग्रेस विरुद्ध इतर पक्ष, सगळ्या पक्षाची, म्हणजे रिपब्लिकन पक्ष आला, शेतकरी कामकरी पक्ष आला, हिंदू महासभासुद्धा त्याच्यामध्ये आली, जनसंघसुद्धा आला, कम्युनिस्ट तर होतेच होते. मग आता अशा वेळेला काँग्रेस विरुद्ध इतर सगळे पक्ष, अशी एक सुरू झाली चर्चा, प्रत्यक्ष तसं घडायला लागलं. आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाणांच्याकडं मुंबई राज्याचं मुख्यमंत्रीपद आलं आणि त्यांनी प्रतापगडावरती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचं ठरवलं. तो पुतळा तयार झाला. दरम्यानच्या काळात
संयुक्त महाराष्ट्र समिती शिवाजी महाराजांचंच नाव घेऊन येत होती पुढे. आता प्रॉब्लेम आला ना सगळाच, काय करायचं. आणि यांनी नेहरूंना बोलवलं, पंडित नेहरूंना उद्घाटनासाठी. मग संयुक्त महाराष्ट्र समितीला ती संधी वाटली की नेहरू आल्यानंतर नेहरूंच्या प्रतापगडच्या वाटेवरती निदर्शनं करायची, असा तो मुद्दा झाला. आणि तशी निदर्शनं केली, सुदैवानं त्याला कुठे गालबोट लागलं नाही, शांततामय मार्गाने निदर्शनं झाली. पण चर्चा ही झालीच ना, म्हणजे त्यातल्या काही काँग्रेसवाल्यांनी अशी चर्चा केली की समिती ब्राह्मणांची आहे, कारण एस एम जोशी, डांगे हे महत्वाचे जे लीडर होते की नाही ते ब्राह्मण होते, त्यामुळे तिथेही परत जातीयवाद आलाच. सांगायचा मुद्दा काय की शिवाजी महाराज महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर त्याच्या पाठीमागं त्यांच्या पाठीमागं येणारं पुतळ. काहीतरी तांत्रिक अडचण आली बहुधा सर, पण पुढचा प्रश्न हाच आहे की पुतळ्यावरनं होणारं हे राजकारण थांबवणं खूप गरजेचं आहे अशी सगळ्या शिवप्रेमींची भावना आहे. तर यासाठी काय करायला हवंय असं आपल्याला वाटतं, आपलं काय मत आहे? महाराष्ट्रातल्या लोकांना कधी याबाबतीत समज येईल हे मला अजून समजत नाही. मला तर कधी कधी असं वाटतं बरं का की 5-10 वर्ष पुतळे वगैरे बसवायला बंदी घातली पाहिजे, कोणाचीच का होईना. म्हणजे निदान लोकांना शांतता मिळेल 10 वर्ष 5 वर्ष आणि त्यातून काही धडा घेतील ना लोक. म्हणजे जो तो उठतो तो पुतळा कोणाचा, ते यांचा उभारा त्यांचा उभारा, मग त्याची उंची किती असली पाहिजे, अमुक तमुक, ह्या प्रत्येक गोष्टीवर. म्हणजे आपली महत्वाची एनर्जी लक्षात घ्या, आपली सगळं बुद्धिकौशल्य त्याच्यात जातात आणि आपले खरे प्रश्न काय आहेत वगैरे बाजून जातात. बरोबर आहे सर. आणखी एक मुद्दा की सोशल मीडियावरती या वादाला एक प्रकारे जातीय रंग दिला जात असल्याची चर्चा रंगती आहे. तर शिवरायांसंदर्भातल्या वादाला जातीय रंग दिला जाणं हे आणखी दुर्दैवी म्हणावं लागेल का? केपायपात जात ही महाराष्ट्रातली भारतातली वस्तुस्थिती आहे, ती तुम्ही टाळू शकत नाही. किती गप्पा मारल्या ना, त्या खोट्या गप्पा आहेत. हे सगळे जातीच्याबद्दल जे बोलतात ना लोक, नको अमुक तमुक, ते सगळे जातीचं राजकारण करतात. सगळ्या निवडणुका आणि अलीकडच्या काळात त्यात जास्त प्रमाण झालेलं आहे. जातीशिवाय राजकारणाचं पान हलत नाही. निवडणुका सरकत नाही पुढे, निवडणुका पुढे सरकत नाही. आपण एकतर स्वतःला फसवतो किंवा आपण दांभिक आहोत. आणि हे आपण एक्सपोज होतो, स्वतःला एक्सपोज करतो दरवेळेला. म्हणजे म्हणताना मोठमोठ्या गप्पा मारायच्या. शिवाजी महाराजांनी 18 पकड जातीचे लोक एकत्र करून स्वराज्याची उभारणी केली. आपण काय करतोय त्यांचं नाव घेऊन? हे अत्यंत खेद आणणारी गोष्ट आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत तुकाराम महाराजांचा जर अभंग म्हणायचं म्हटला रेफरन्स देऊन, त्यांनी वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये घेतलं आहे, आध्यात्मिक कॉन्टेक्स्टमध्ये, की संकोचुनी काय घालायची लहान करी आपोषण ब्रह्मांडाचे. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये जगाचं राजकारण करण्याची क्षमता आहे, भारताची सोडाच. पण त्यांनी स्वतःला इतकं लहान करून ठेवलं ना की मला किवीत या लोकांची असं आहे असर. आणि या सगळ्या वादाच्या इतिहासासंदर्भात सुद्धा आपल्याकडनं जाणून घ्यायचंच आहे. पुन्हा छत्रपती शिवरायांचा पहिला पुतळा महाराष्ट्रातला, त्याबद्दलही आपल्याशी संवाद साधायचा आहे. तर मोरे सरांशी आपण असंच बोलत राहणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटूया आणि ब्रेक नंतर पाहूया छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या पुतळ्याची कहाणी.